वामन भाऊ महाराज आणि भगवान बाबा यांनी वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून लोकशिक्षणाचे प्रभावी काम केले. लाखो वारकरी तयार करताना सामाजिक जबाबदारीचे भान पाळत दैनंदिन जगण्याला आध्यात्मिक अर्थ प्राप्त झालेले उपासक हीच भाऊ आणि बाबांची परंपरा आहे, असं मत येळेश्वर संस्थानाचे मठाधिपती रामगिरी महाराज यांनी व्यक्त केलंय. संत वामन भाऊ आणि संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी सोहळ्या दरम्यान रामगिरी महाराज पाथर्डी येथे बोलत होते. श्रेष्ठ वामन भाऊ महाराज भाऊंची पुण्यतिथी, भाऊंचं असणारं जे कार्य आहे, अगदी भाऊंच्या कार्याकडे पाहून महाराष्ट्र नमस्कार करतात, नवल्ले जग नमस्कार करतं. भाऊंनी आपल्या जीवनात मानवांचा उद्धार केला, नवल्लवे निळोवऱ्यांच्या शब्दाप्रमाणे भाऊंनी जड जीवांचा सुद्धा असणारा उद्धार केला. आणि असं असणारं भाऊंचं हे कार्य पाथडीकर मोठ्या भावने श्रद्धेने करतात, याचा काही असणार आम्हाला आनंद आहे. अशा भाऊवर आणि बाबावर जर संसारात राहून जर आपण श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, निश्चित आपला संसार, आपलं जीवन सुखाचं समाधानाचं होतं हा असणारा आम्हाला आत्मविश्वास आहे. म्हणून आपण सर्वांचा असणारा पुण्यतिथी सोहळा करतो. भगवान बाबा आणि वामन भाऊ महाराज जसं डॉक्टर आंबेडकर, लोकमान्य टिळक, लालबहादूर शास्त्री, विनोबा भावे यांनी जे असणारं शिक्षणाचं काम दिलं, तेच असणारं भगवान बाबांनी असणारं शिक्षणाचं काम दिलं, धर्माचंही असणारं काम वाढवलं. वाढावया सुख भक्ती भावधर्म कुळाचार्य नाम विठोबाचं, भाऊचं आणि बाबांचं जे काम आहे, जे क्रांतीवीरांनी काम केलं, तेच भाऊ बाबांनी वारकरी संप्रदायात राहून डोंगरात दऱ्यात राहून हे भाऊ बाबांनी काम केलं. भगवान बाबा आणि वामन भाऊ आजही भगवान बाबांकडे पाहिल्याच्या नंतर ज्ञानोबरांची आठवण होती, आजही वामन भाऊकडे पाहिल्याच्या नंतर तुकोबरांची आठवण होती. आमच्यामध्ये अगदी वारकरी संप्रदायाचं जे काही काम होतं ज्ञानोबराय तुकोबरायचं, तेच असणारं काम, तेच असणारं कार्य भगवान बाबांनी वामन भाऊ महाराजांनी केलं हा आम्हाला आत्मविश्वास. निमित्ताने हे सांगू शकतो अगदी या असणाऱ्या संतांवर जर विश्वास ठेवला, आपण काळात संसाराचा कळत न कळत आपला दोष जावा असं वाटत असतो, तुकोबरांच्या शब्दाप्रमाणे कयाच्या चिंतने तरतील दोषी जळतील राशी पातकांच्या, त्याचप्रमाणे पुण्यवंत भावे येतात सज्जनाची नावे, त्या संतांची पुण्यतिथी केल्याच्या नंतर आमचा तरी वारकरी संप्रदायाचा आत्मविश्वास कुठल्याही प्रकारच्या संसारात अडचण येऊ शकत नाही असे अनेक उदाहरण आम्हाला सांगता येईल. वामनभाव प्रतिष्ठानच्या वतीने साजरा करण्यात आलेल्या पुण्यतिथी सोहळ्यास शहरातील लाखो भाविकांनी सहभाग घेतला होता. यावेळी मूर्तीपूजन, अभिषेक, सामूहिक दर्शन सोहळा, कीर्तन आणि महाप्रसादाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान मंदिराच्या कळसाच्या बांधकामासाठी अनेक भाविकांनी देणग्या जाहीर केल्यात. महाप्रसादाची वार्षिक पंगत यादी देखील यावेळी घोषित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय बडे यांनी केलंय, तर आभार आबासाहेब शिरसाट यांनी मानलेत. मुकुंद लोहिया, सी 24 तास, पाथर्डी.